दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले, यात प्रतिबंधित असलेला गुटखा लपून छपून विक्री होण्याचे दररोज नवीन प्रकार उघडकीस येत आहेत। याच पार्श्वभूमीवर घोटी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे। इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाका येथे एका वाहनातून 14,34,300 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तत्सम वस्तू हस्तगत करण्यात आल्या। याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शोध पथकाला या वाहनाबाबत गुप्त माहिती मिळाली होती, त्या अनुषंगाने तपास करत या कारवाईमध्ये गुन्हे शोध पथकाने 14 लाखांचा गुटखा तसेच संबंधित 10 लाखांचे वाहन जप्त केलं असून संशयित आरोपी सुनील गुप्ता, सोहेल खान, शकील खान, मोहम्मद खान यांच्या विरुद्ध घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सागर कोतिये, योगेश पाटील, शांताराम गुगे, प्रशांत पाटील यांच्यासह पथकाने केली। त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, घोटी।